कल्याणी नगरमध्ये एक अपघात घडला. या अपघातानंतर संपूर्ण राज्यच हदरून गेलं असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. त्याचबरोबर हा अपघात केवळ एक अपघात नसून संपूर्ण प्रशासनाला आणि समाजाला मारलेली एक जोरदार चपराक होती. कारण का ही चपराक लागली ती पोलीस प्रशासनाला, कारण त्यांच्यावरती सुद्धा अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाली. त्याचबरोबर तरुण पिढीतल्या अनेक तरुणांना जे या पब संस्कृतीकडे कुठेतरी ओढले जात आहेत, खेचले जात आहेत, त्याचबरोबर ही चपराक होती पालकांसाठी सुद्धा की आपण कुठे चुकतोय, आपल्याला आपल्या मुलांकडे लक्ष आहे की नाही आणि आपण काय करायला हवं की आपल्या मुलांकडून अशा प्रकारच्या चुका होऊ नयेत. या सगळ्याच्या संदर्भात बोलण्यासाठी आज मी पुण्यातल्या अशा भागांमध्ये फिरते ज्या ठिकाणी माझ्याबरोबर काही पालक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की या सगळ्या घटनेचा या पालकांवरती नेमका काय परिणाम झालाय, त्यांच्या पाल्यांवर काय परिणाम झालाय आणि हे पालक जे आहेत ते या सगळ्या घटनेला कोणत्या दृष्टिकोनातून बघतायत, नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगाल, तुमची पण मुलं आता मोठी असतील आणि हे जे सगळं घडलं त्यानंतर पब संस्कृतीचा मुद्दा कुठेतरी चर्चेत येतोय, पालक म्हणून तुम्ही कसं पाहता याकडे? तर हा एक ॲज अ एक पुणेकर म्हणून हा माझ्या प्रतिष्ठेचा आणि अस्मितेचा विषय आहे. जर या पुणे शहराची बदनामी होत असेल तर ती बदनामी थांबवण्यासाठी एक पुणेकर म्हणून आपण जागरूक असलं पाहिजे, यासाठी आपण रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे. आज ती पब संस्कृती एवढी फोफावलेली आहे, त्याचे परिणाम हे सर्वसामान्य लोकांना भोगावे लागत आहेत. त्याचं परिणाम म्हणजे काय, आत्ता कल्याणनगरमध्ये जे दोन निरपराध तरुण बळी पडले हे त्याचं ज्वलंत उदाहरण आहे. सर्वप्रथम त्या घटनेचा मी निषेध करतो. तो जो बेदरकारपणे वाहन चालवणारा जो वाहन चालक असेल किंवा त्याला गाडी देणार त्यांचे जे पालक असतील आणि जे काही ते पबचे परवाने देणारे जे एक्साईज डिपार्टमेंट आहे, या सर्वांचा मी तीव्र शब्दात इथे निषेध करतो. याची सर्वस्वी जबाबदारी माझ्या मते जशी पालकांची आहे तशीच या सरकारमधल्या एक्साईज खात्याची देखील आहे. नक्कीच काका, तुम्ही काय सांगाल, तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहता आणि पहिली गोष्ट म्हणजे पालक म्हणून आता कुठेतरी भीती वाटते का आपल्या पाल्यांची? हो, पालक म्हणून खरोखरच भीती वाटते, कारण का पुणे शहर हे विद्येचे माहेरघर आहे. पण गेली अनेक वर्ष असं जाणवायला लागलेलं आहे की पुणे शहरामध्ये ही पब संस्कृती एवढी वाढलेली आहे, विद्यार्थ्यांचं हे नुकसानच होणार आहे. कारण का विद्यार्थी हा 9वीनंतरचा विद्यार्थी आहे, 9वी 10वी 11वीचा विद्यार्थी हा जो विद्यार्थी आहे, तर अशी भीती वाटते की तो एक वेगळ्या वळणावर जाण्याची शक्यता वाटते. ह्या पब संस्कृतीमुळे अशी परिस्थिती झालेली आहे की विद्यार्थ्यांचं अभ्यासाकडे लक्ष राहिलेलं नाही आहे. नंतर दुसरी गोष्ट, विद्यार्थी व्यसनाधीन होत चाललेला आहे. रात्रीच्या 11, 12, 1 वाजता जर घरी येत असेल विद्यार्थी, तर ही चुकीची घटना आहे. आम पालक म्हणून पालकांची पण जबाबदारी आहे की आपला पाल्य काय करत आहे, कशा पद्धतीने राहत आहे, कशा पद्धतीने वागत आहे. कारण का मुलांचं जे भवितव्य आहे त्या पब संस्कृतीमध्ये अक्षरशः म्हणजे नायनाट झालेलं आहे. भवितव्याचं काही उज्ज्वल भवितव्य मुलांचं राहिलेलं नाही आहे. नक्कीच यांनी एक मुद्दा उपस्थित केला की आता 18 खालची जी मुलं आहेत त्यांच्याकडे गाड्या आहेत आणि त्यांना सर्रासपणे पबमध्ये परमिशनसुद्धा दिली जाते, एंट्री दिली जाते. गाड्या आहेत किंवा पबमध्ये त्यांना जाऊ दिलं जातं ही जितकी प्रशासनाची चूक आहे तितकीच ती पालकांचीसुद्धा चूक आहे असं वाटत नाही का? कारण गाड्या असतात मुलांना. नाही, 100% पालकांची तर चूक आहेच आहे, पण इझिली अवेबिलिटी कुठल्याही गोष्टीची झाली तर त्याचा दुष्परिणाम हा 100% होतो. जर आपल्या याच्यात आता गुटखा बंदी आहे तरी गुटखा एकदम इझिली अवेलेबल आहे मुलांसाठी, किंवा ड्रग्ज बंदी आहे तरी ड्रग्ज पण इझिली अवेलेबल होते. मग या जर गोष्टी इझिली अवेलेबल होत असतील तर त्याचा नवीन पिढीला कुठल्याही गोष्टीचं एक काय म्हणतात त्याला एक्साइटमेंट असते, किंवा नवीन काहीतरी मिळतं आहे ह्याचा त्यांना शोध म्हणता येईल, किंवा काहीतरी त्यातनं काय होतं हे समजून घ्यायचं असतं आणि त्या विचित्र ठिकाणी ते घसरून जातात आणि मग त्याच्याने या सगळ्या गोष्टीचा दुष्परिणाम होतो. आणि महत्त्वाचा अजून एक विषय असा आहे की ज्या माणसांचा बळी गेला आहे त्या माणसांवरती त्यांची घरं अवलंबून आहेत याचा विचार बऱ्याच वेळा कोणी करत नाही. आणि जीवाची किंमत एवढी स्वस्त झाली आहे का हा प्रशासनाला विचारण्यासारखा एक प्रश्न आहे आणि याच्यावरती सर्वांनीच विचार केला पाहिजे. तुम्ही काय सांगाल, तुमची सुद्धा मुलं आता मोठी असतील, मुलांचं आता जे काही चालू आहे ते बघून टेन्शन येतं का एक पालक म्हणून? टेन्शन तर खूप आहे, पण आता मी एकच सांगतो, आता जे अल्पीन मुलांचं वय ते 14 करावं, कारण की गुन्हे घडतात 16-17 वर्षात घडायला सुरुवात होते, त्यामुळे 14च वय करावं. आणि दुसरी गोष्ट, सरकारला जर एवढं नसलं असेल तर सरकारने प्रत्येक शाळेत पब संस्कृती करावी आणि शाळा कॉलेज कमी करावे, त्याच्यामुळे जरा थोडं त्यांना जर सरकारची तीव्र इच्छा असेल तर सरकारने ते करावं. एवढं दोन शब्द सांग. सरकारला दोष देतोय आपण, पण पालक म्हणून या घटनेकडे कसं बघताय तुम्ही? कारण आत्ताची मुलं जी आहेत, जसं या दादांनी सांगितलं की इझिली अवेलेबल होत आहेत सगळ्या गोष्टी, ज्या तुमच्या काळात तुम्हाला अवेलेबल नव्हत्या त्या गोष्टी सर्रासपणे इझिली अवेलेबल होतात. यामध्ये समाजाचीही तितकीच चूक आहे आणि पालकांचीही आहे असं वाटतंय का?
निश्चितच एक महाविद्यालयीन मुलाचा पालक म्हणून ही अगदी चिंतेची बाब आहे. माझा मुलगा स्वतः आता 12वीमध्ये आहे, त्याच्यामुळे एक उच्च महाविद्यालयात आता तो शिक्षण घेतो आहे नामांकित कॉलेजमध्ये, तर त्यामुळे मलाही थोडासा या गोष्टीचा एक पालक म्हणून ह्याची संवेदना आहे. आणि कुठेतरी पालकांचा रोल असतोच त्याच्यामध्ये, पण तो एक लिमिटेड असतो. आता आपणही जेव्हा लहानाचे मोठे आलो आपल्याला थोडंसं वेगळं होतं. आता आपण थोडंसं सूट एक स्पेस म्हणतो, आपण फ्रीडम द्यायचा असतो मुलांना, पण ते करताना जर त्यांना हे बाहेरचे जे सपोज ही जी आत्ता पब संस्कृतीचा विषय चालला आहे की ह्यांचा जर टायमिंग असेल, ह्यांचं जर वेळेवर सगळं असेल, तर निदान या गोष्टीला कुठेतरी आळा बसू शकतो. आता पब संस्कृती तर खूप वेगळं झालं. मी स्वतः औंधमध्ये राहतो. औंधमध्ये तुम्ही एक सर्जा हॉटेल म्हणून हॉटेल आहे, त्या हॉटेलची जी गल्ली आहे तिथे बरेचसे स्पॉट्स आहेत जे रात्री 11-12 वाजेपर्यंत चालू असतात, 1-1 वाजेपर्यंत काही चालू असतात. लोकं सर्रासपणे गाड्या लावतात आणि अगदी टीनेजर मुलं आपण म्हणतो की ते तिथे सिगरेट पितात, नशा गांजा पितात, सगळं करतात. आता हे काही पोलिसांना माहिती नसावं का, किंवा बाकी जे महापालिकेचं जे आहेत जे तिथं पार्किंगचं चालतं ते त्यांना माहीत नसावं का, पण जाणून बुजून दुर्लक्ष केलं जातं आहे. तर म्हणजे पब वगैरे हे तर खूप मोठं झालं. मी छोट्या छोट्या गोष्टी सांगतो या की आपल्या घराच्या आसपास गल्लोगलीत या गोष्टी होत असतात, तर थोडंसं आपण एक पालक म्हणून पण आपण निश्चितच ह्याच्यामध्ये स्वतःहून लक्ष घातलं पाहिजे. आणि पोलीस प्रशासनाने आणि महापालिकेने पण थोडंसं ह्याच्यात लक्ष घालणं गरजेचं आहे. काका तुम्हाला प्रश्न आहे की सध्या आता हे जे प्रकरण घडलं हे प्रकरण एक केस नसून हे थोडंसं एक कुठेतरी सिम्बॉलिक आहे की अशा प्रकारची मुलं समाजात आहेत, ही जी टॉक्सिसिटी म्हणू शकतो आपण या गोष्टीला, किंवा मग आहे आईवडिलांचा पैसा आहे तर आपण काहीही करू शकतो. हा जो एक बिंदास्त अंदाज जो आत्ताच्या पिढीमध्ये आला आहे तो कुठेतरी खूप धोकादायक आहे असं वाटतं. धोकादायक आहे. शासनाने यातनं धडा घ्यावा आणि अल्पवयीन गुन्हेगार जे असतात ज्याचं प्रमाण आहे, एजचं फॅक्टर आहे 18 वर्ष, तर त्याचं ते कमी करून 16 वर्ष करावं, जेणेकरून त्यांना योग्य त्या ह्याच्यातच शिक्षा केली जाईल. योग्य त्यावेळेस त्यांना शिक्षा जर झाली गुन्हेगारीपासून ते परावृत्त होतील, असल्या ज्या काही घटना होतात त्याला आळा बसेल. ही सगळ्यात मोठी शासनाने भूमिका घ्यायला हवी आणि त्याच्यानंतर पोलीस प्रशासनाने ह्या ज्या आस्थापना आहेत ज्या रात्री 2-3 वाजेपर्यंत चालू असतात ह्याच्यावर अंकुश ठेवला पाहिजे. तिथं स्ट्रिक्टली त्यांना काही गोष्टी काही कायद्याच्या पालन केलं पाहिजे, जसं की एज फॅक्टर आहे, तुम्ही कोणाला काय सर्व करायचं त्याची कॅटेगरी हे करून तुम्ही स्ट्रिक्टली या गोष्टी फॉलो करा. आणि 16 वर्षाचा गुन्हे मुलगा जर असेल आणि अशा ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्वॉल्ड असेल तर तो आत्ताच जर का ती कायद्यामध्ये जर अमेंडमेंट आणली तर ते त्याला योग्य वेळेत शिक्षा होऊन ते परावृत्त होऊ शकतात यापासून. त्यामुळं गव्हर्नमेंटने ते अमेंडमेंट आणावं ही इच्छा आहे आमची एक पालक म्हणून. नक्कीच. तुम्हाला पुढचा प्रश्न माझा असा आहे की आत्ता आपण जे पाहतो हे एक प्रकरण घडलं, त्याच मुलाचे त्याचे 2 मित्र सुद्धा त्याच्याबरोबर होते, तर असं पण कुठेतरी पाहायला मिळते की मुलं जी आत्ताची टीनेजमधली मुलं असतील, अल्पवयीन मुलं असतील, ही पियर प्रेशर खाली येतात आपल्याच मित्रांच्या, त्यामुळे मित्रांची संगत पण किती मॅटर करते यामध्ये. संगत सगळ्यात महत्त्वाची आहे. आपण अशा ठिकाणी जन्माला आलो आहे की शिवाजी महाराजांचं हा प्रांत आहे किंवा हा देश आहे, ह्याच्यात संस्कृती त्या प्रकारे जपली गेलेली आहे. पण दाखवताना किंवा पियर प्रेशर जसं तुम्ही म्हणताय, तर इझिली ॲबिलिटी मगाशी जो मी म्हटलं ना की काय होते करून तर बघ एकदा, किंवा काय होत नाही एकदा घेतल्याने काय होत नाही, ह्या सगळ्या गोष्टी चालता आहे, ही वृत्ती सगळ्यात धोकादायक आहे. आणि याच्यावरती पालकांनी पण निर्बंध आणणं खूप प्रचंड प्रमाणात गरजेचं आहे की पोराचं जसं मगाशी हे दादा बोलले की मुलांवरती चेक ठेवणं की मुलगा काय करतो आहे, कुणासोबत जातो आहे, योग्य संगत आहे की नाही, या सगळ्या गोष्टी संस्कार म्हणतो आपण त्या प्रकारे, तर ते योग्य प्रकारे घडलेत की नाही ह्याचा पाठपुरावा पालकांनी पण घ्यायला पाहिजे. पियर प्रेशर तर आहेच आहे 100% पियर प्रेशर असल्यामुळे, पण पियर प्रेशर हे कसं क्रिएट होतं, शेवटी समाजातनं क्रिएट होतं. मग समाज जर सुधारला तर ह्या गोष्टी होणार नाहीत. तर समाज कसा सुधारता येईल, जसं आता मी वकील आहे तर कायदा हा बऱ्यापैकी योग्य असतो पण कायद्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही आणि त्याच्याने मॅक्झिमम हे प्रकार होत असतात. या गोष्टी गृहित शासनाने पण धरावेत, पालकांनी पण धरावेत आणि समाजाने पण धरावेत. नक्कीच. तुम्ही मला सांगा की आता आपण जसं या गोष्टीवरती आपण चर्चा करतोय तेव्हा एक मुद्दा प्रामुख्याने समोर येतो की तो म्हणजे ही जी मुलं आहेत थोडीशी एक क्लास असतो या मुलांचा,
म्हणजे पबमध्ये जाणारी जी मुलं आहेत त्यांचा एक क्लास आहे, त्यांचा एक स्टेटस आहे, एका ठराविक वर्गातली ही मुलं असतात. ही मुलं जेव्हा पबमध्ये जातात तेव्हा त्यांच्याच जोडीची, त्यांच्याच शाळेत किंवा महाविद्यालयात शिकणारी बाकीची मुलं असतात जी कदाचित त्या क्लासची नसतील. हे जे त्यांच्यावरती एक प्रेशर तयार होतं की माझ्याच वर्गातला एक मुलगा जातो करतो मी करू शकत नाही, त्यामुळे कुठेतरी मग पुन्हा ही जी मुलं असतात ती कुठेतरी चुकीच्या मार्गाला लागतात का, या पण घटना जाणवतात. तर याबद्दल पालक म्हणून कसं बघताय तुम्ही? मॅडम, मी तुमच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. पब कल्चर ज्यावेळेस या पुणे शहरामध्ये उदयास आलं त्यानंतरचे तुम्ही अनेक जर किस्से पाहिले तर वस्ती विभागातल्या अनेक मुलांना अशा गाडी चोरीच्या किंवा अशा विविध गुन्ह्यात अटक झाली होती. पोलिसांनी ज्यावेळेस इन्व्हेस्टिगेट केलं त्यावेळेस असं कळलं की त्यांच्या खिशात पैसे नसायचे, पैसे मिळण्यासाठी हे उद्योग करायचे, मग त्या पैशातून हे मौजमस्ती करायची. आता नवीन ट्रेंड मार्केटमध्ये काय आला माहिती का, तुम्ही तुमचं जे सेलिब्रेशन आहे तुम्ही कुठल्या हॉटेलमध्ये सेलिब्रेट करता, कशा प्रकारचं करता, मग तुम्ही ड्रिंक्स कुठलं घेता, कुठला ब्रँड तुम्ही घेता, मग त्याच्यानंतर तुम्ही ड्रिंक्स करता का, तुम्ही कोकेन हेरॉईन वगैरे हे जे उच्च प्रतीचे ड्रग्ज आहेत, हेवी फाईन ड्रग्ज, ते घेता. म्हणजे तुम्ही तर ते घेत असाल तर तुम्ही खूप उच्च प्रतीचे आहात, असा एक स्टँडर्ड आणि स्टेटस निर्माण केले गेलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टीला पालकही तेवढे जबाबदार नाही आहेत का? तर पालक पण जबाबदार आहे. एखाद्या उच्च दर्जाच्या शाळेत आपण शिकायला टाकलं म्हणजे पालकांची रिस्पॉन्सिबिलिटी संपली का? तर नाही, पालकांची रिस्पॉन्सिबिलिटी संपलेली नाही. उच्च प्रतीच्या शाळेत जर शिकायला टाकलं आपण, खूप जास्त फी दिली म्हणजे आपली जबाबदारी संपली, अशा प्रकारच्या मानसिकतेत पालकांनी बिलकुल राहता कामा नये. तर पालकांनी आपली जबाबदारीही व्यवस्थित पार पाडली. म्हणजे पालकांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला मुलगा कोणाबरोबर मैत्री करतो आहे, त्याची मेंटॅलिटी कशी आहे, त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे, तो वागतो कसा, त्याचं समाजात म्हणजे तो सोशल माइंडेड आहे की नाही, ह्या गोष्टीही पालकाने लक्षात घेणं गरजेचं आहे. पण हल्लीचे पालक काय करतात, नोकरी आणि त्यांच्याकडे वेळेची काही कमतरता असल्यामुळे त्या गोष्टींकडे ते जरा अवॉइड करतात, दुर्लक्ष करतात. मग तो आपला जो पाल्य आहे ना तो हाताबाहेर जातो. मग हाताबाहेर गेल्यानंतर एखादा इन्सिडेंट घडल्यानंतर कळतं की अरे आपला मुलगा तर हाताबाहेर गेला आहे, मग त्याच्यासाठी मग ते हातपाय मारायला सुरुवात, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. तर माझं मत असं आहे की पालकांनीसुद्धा बेफिकीर राहू नये, पालकांनी पण काही प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत. आपला पाल्य काय करतो काय करत नाही त्याच्याबरोबर कोण आहे, त्याच्या काय त्याला कोणतं व्यसन आहे कोणतं व्यसन नाही, तो त्याला त्याचा ओढा कोणत्या गोष्टींकडे आहे, या गोष्टींकडेही पालकांनी लक्ष देणं आज गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे असं मला एक पालक संघटनेचा प्रतिनिधी म्हणून मला वाटतं. तुम्हाला एक प्रश्न आहे की पालक म्हणून तुम्ही जर पालकांना आव्हान करायचं असेल किंवा विद्यार्थ्यांना स्टुडंट्सला काही आव्हान करायचं असेल तर काय आव्हान करू? आपल्या मुलाचे मित्र कसे आहेत, काय कसे आहेत, मित्र काय करतात, तो मित्रांची संगत काय, मित्रांबरोबर फिरतो कुठे, काय करतो, तर ह्या गोष्टी सगळ्या पालकांनी आपल्या पाल्यावर लक्ष ठेवून हे केल्या पाहिजेत, सगळ्या जाणून घेतल्या पाहिजेत. कारण का आपल्या पाल्यावर जर तुम्ही नजर नाही ठेवली प्रत्येक गोष्टीत, तो अभ्यास काय करतो आहे, कुठल्या पद्धतीने हे करतो आहे, त्याचे मित्र कसे, परिवार कसं आहे, त्यांची व्यसनं काय किंवा काय करतात, तर ह्या गोष्टी जर आपल्या पालकांना जर माहिती नसेल पाल्याच्या, तर मग तो पाल्य आपल्या हाताबाहेर जाऊ शकतो आणि मग पुढचे ज्या अनुचित घटना ज्या आता काल परवा ज्या घडलेल्या आहेत तशा प्रकारच्या अनुचित घटना 100% घडू शकतात पाल्याकडनं, तर त्या होऊ नयेत. तुम्ही पण पालक आहात, पण तुम्ही सांगितलं की तुम्ही वकील आहात, तर पालक म्हणून नाही तर एक वकील म्हणून टीनेजमधल्या मुलांनी काय करू नये, कायद्यात काय सांगितलंय, असे थोडक्यात काही सांगाल? आपल्याला निर्भया केसमध्ये आपल्याला एक गव्हर्नमेंटनी किंवा कोर्टानी एक चांगला निर्णय दिला होता की अल्पवयीन माणसांनी एक चुकीची गोष्ट केली होती पण त्यालाही ॲडल्ट म्हणून ट्रीट करून त्याच्यावरती निर्णय योग्य तो निर्णय जसा ॲडल्ट आहे असं समजून त्याच्यावरती तो निर्णय घेतला गेला होता. तर तसं याबाबतीत पण सदोष मनुष्यवधाचा पण गुन्हा दाखल होऊ शकतो आणि त्याच्यावरती त्या कायद्यानी पण जर सगळे एव्हिडन्स आणि ते सगळं त्या दृष्टीने लागू लागल झालं तर मग त्या दृष्टीने त्याला त्या प्रकारची शिक्षा पण होऊ शकते. म्हणून मग कायदा तर व्यवस्थित आहे त्या जागेवरती आणि कोर्ट पण त्या दृष्टीने काम करते, पण बाकीची यंत्रणा अंमलबजावणीसाठी ती खूप महत्त्वाची आहे की जसं 1 वाजता किंवा 12 वाजतापर्यंतचं जर लायसन असेल तर 2 वाजता 3 वाजेपर्यंत चाललं नाही पाहिजे, किंवा रात्री अनेक पबवाल्यांनी आता काही जर मुंबईत काही ठिकाणी सिस्टीम केल्या होत्या की ड्रायव्हर प्रोव्हाइड करत होते, तसं काहीतरी गोष्टी करू शकू शकतात. मॅडम, एक्साइज डिपार्टमेंटचे काही नियम आहेत जे परमिट रूमलासुद्धा लागू होतात आणि तेच नियम ते पबलासुद्धा लागू होतात. पबसाठी वेगळी काही अशी कुठली कन्सेप्ट नाही आहे जे एक्साइजचे नियम लागत. पण आजच्या तारखेला पुणे शहरामध्ये एक्साइजला जेवढा स्टाफ पाहिजे तेवढा स्टाफ नाही आहे,
त्यामुळे एक्साईजवाले कारवाई करू शकत नाही हा यांचा युक्तिवाद असतो. आमच्याकडे स्टाफ कमी आहे. 1996 पण स्टाफ कमी होता आणि आत्ताच्या घडीला सेंट्रल एक्साईज आपलं सॉरी स्टेट एक्साईजकडे स्टाफ कमी आहे. आजच्या तारखेला तुम्ही कोणत्याही बारमध्ये जर गेला तर एक नोटीस बोर्डवर एक नोटीस असते की 16 वर्षाच्या आतल्या कोणत्याही ग्राहकाला मद्य सर्व केलं झालं नाही. बरं, ज्याच्याकडे परमिट असेल त्यालाच मद्य सर्व केलं जातं, अन्यथा केलं जात नाही. पण आजच्या तारखेला वय वर्ष 14 असणाऱ्याला मुलालाही तिथं हार्ड ड्रिंक सर्व केलं जातं ही वस्तुस्थिती आहे. हे एक्साईजवाल्यांना कळत नाही का? एक्साईजवाल्यांना माहिती नाही का? एक्साईजवाले ते तपासत करत नाही का परमिट्स वगैरे? तर मुळामध्ये एक्साईज आणि संबंधित हॉटेल चालक म्हणजे ते पब असू दे किंवा बिअर बार परमिट यांचं एक गठबंधन असतं. पुन्हा एकदा तुम्हाला हाच प्रश्न आहे की तुम्हाला जर तरुण पिढीला काही सांगायचं असेल, एक पालक म्हणून तुम्ही एका मुलाचे पालक आहात, तुमच्याच वया मुलाच्या वयाची सगळी मुलं आपला चॅनल पाहतायत, आपल्याला पाहतायत, तुम्हाला त्यांना काही सांगायचं असेल तर काय सांगायचं? तरुण पिढीला एक महाविद्यालयीन मुलाचा पालक म्हणून माझं हेच सांगणं आहे की आत्ता या प्रकरण जे झालेलं आहे ह्याच्यावरून सावध व्हा. आणि काहीही असं आपल्याला वाटतं की काही होणार नाही किंवा काहीही घडू शकतं तर तसं आणि आपण ह्याच्यातून बाहेर येऊ शकतो असं नाही. की आणि आज देशभर हा जो मुद्दा आहे झालेला हा देशभर प्रत्येक चॅनलवरती प्रत्येक प्रिंट मीडियाकडे सगळीकडे हा आहे चाललेला आहे. आणि ह्याच्यामुळे आत्ता त्या मुलाला काय वाटत असेल, पहिल्या ह्याच्यात त्याला 15 तासात जामीन झाला, पण आत्ता जेव्हा सगळ्या मीडियानी उचलला, तुमच्यासारख्या लोकांनी हा मुद्दा उचलून धरला, पुणेकरांनी उचलून धरला, त्यावेळेस त्याला आता जे काही ज्युव्हेनाईल ह्याच्यात कस्टडीत पाठवलं आहे आणि असं असे काही भयंकर प्रकार होऊ शकतात आणि जेणेकरून आपलं पुढचं भविष्य हे धोक्यात येऊ शकतं. ह्याच्यासाठी तरुण पिढीने ही काळजी घ्यावी. काही तरुण पण आहेत आपल्यासोबत, तुम्ही त्यांच्याशी जरा संवाद साधू शकता. काय सांगशील तू आत्ता जे पुण्यातलं वातावरण आहे एकंदरीत तुला काय वाटतं, तरुण म्हणून तू या सगळ्या घटनांकडे कसं पाहतोय? एकंदरीत सध्याची जी बातमी बघता माझ्या मनात अनेक विचार आले, त्यापैकी काही म्हणजे एखादा मिडल क्लास मिडल इकॉनॉमीमधला मुलगा असता तर त्याला बरोबर पोलीस कारवाई झाली असते आणि त्याला बरोबर तुरुंगात टाकण्यात आलं असतं. आता ह्या केसमध्ये तसं आपण होत नाही हे आपल्याला समजलं आहे, पण मला असं वाटतं की कारवाई होती का नाही होत हा शासनाचा किंवा शासन कसं होतं त्याचा प्रश्न आहे. पण ॲज अ स्टुडंट मला वाटतं फंडामेंटल लेवलला आपण हा विचार केला पाहिजे की अल्कोहोल किंवा ड्रग्स किंवा एनी सबस्टन्स अब्यूज याच्या आहारी मुले एवढी का जात आहेत. तर जसं मगाशी सरांनी म्हटलं आहे कल्चरमध्ये आपण जे एक्सपोजर होतं आहे त्यामध्ये पब कल्चर ह्याचा अंडर एज असताना खूप जास्त एक्सपोजर मिळतं आहे. सेकंड एक मेजर फॅक्टर मला वाटतो की पालक आणि मुलांमधला संवाद हा दुरावला जातो आहे, त्यामुळं जनरेशन गॅप आणि एक कॉन्व्हर्सेशन गॅप पण आहे. फ्री इंटरॅक्शन होणं पण तेवढंच गरजेचं आहे. आता मी बघतो माया पण फ्रेंड सर्कलमध्ये खूप अशी मुलं आहेत जे सबस्टन्स अब्यूजच्या आहारी आहेत आणि त्याच्यामुळे त्यांची करिअर गेली आहेत. सो जर त्यांनी ॲट राईट टाईम पालकांनी इंटरफिअर करून मुलांनी कितीतरी रेजिस्ट केलं व्यवस्थित इंटरॅक्शन ठेवलं तर त्यांना ॲट दॅट मोमेंट ॲट अ व्हेरी यंग एज काय बरोबर आहे काय चुकीचं आहे ह्या निर्णयात त्यांना खूप मदत होईल आणि दे विल प्रिव्हेंट देमसेल फ्रॉम सच सिच्युएशन्स. तुझ्याच वयाची काही मुलं आहेत, तू त्यांना काय सांगशील? मला असं वाटतं की प्रत्येकाला आपला आपला वेळ लागतो काय काय गोष्टी बरोबर आहेत काय नाही आहेत. तर इन द एंड ते गोष्टी जी गोष्ट आपण करतो ती बरोबर आहे का चुकीचे हे समजणं महत्त्वाचं आहे. काही काही व्यसनं अशी असतात त्यातनं आपल्याला बाहेर पडणं खूप अवघड असतं, पण त्यांच्यासोबत आपण लढा ठेवून त्यातनं बाहेर पडणं शक्य आहे हे समजणं सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. त्यासाठी पालकांशी संवाद, आपल्या टीचरशी संवाद, फ्रेंड सर्कलमध्ये जी चांगली मुलं आहेत जे करिअरमध्ये चांगले आहेत आपले जे इन्स्पिरेशन्स आहेत त्यांच्याशी संवाद ठेवणं आणि परत आपल्या करिअरमध्ये आणि आपल्या लाईफमध्ये व्यवस्थित ट्रॅकवर येणं महत्त्वाचं आहे. नक्कीच मी अनेक पालकांशी आणि इव्हन काही मुलांशीसुद्धा संवाद साधला. यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की पुण्यातल्या पालकांमध्ये या पब संस्कृतीचा प्रचंड धाक निर्माण झालेला आहे. ही जी पब संस्कृती आहे म्हणजे आम्ही पालक म्हणून जरी या मुलांवरती वचक ठेवायचा प्रयत्न केला, त्यांना आम्ही आमच्या धाकात ठेवायचा जरी प्रयत्न केला तरीसुद्धा आमची मुलं बाहेर मित्रांबरोबर गेल्यानंतर हे पब चालक असतील किंवा तिथले व्यवस्थापक असतील हे सगळे मात्र त्यांचं वय चेक करत नाहीत. पोलीस प्रशासन असेल, पोलीस प्रशासनसुद्धा जाणून बुजून या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतं. म्हणजे एखाद्या चौकामध्ये एखादा मुलगा गाडीवरती जात असेल 16-17 वर्षांचा, त्याचं चलन कापलं जातं, मात्र असाच 16-17 वर्षांचा मुलगा जर दारूच्या दुकानाच्या बाहेर उभा असेल तर त्याला मात्र पोलीस कुठलाही जाब विचारत नाहीत. पालकांची सुद्धा जबाबदारी आहे आणि तितकीच जबाबदारी आहे ही या समाजाची, पोलिसांची, एक्साईज ड्युटीवाल्यांची, सगळ्यांचीच ही जबाबदारी आहे की अशा प्रकारच्या घटना घडण्यापासून रोखलं पाहिजे. आणि त्याचबरोबर
आत्ता ही जी काही घटना घडली त्यामुळे ही जी चपराक सगळ्याच पालकांना, विद्यार्थ्यांना आणि पोलिसांना बसली आहे, त्यामुळे कदाचित पुढच्या भविष्य काळात तरी या सगळ्या घटनांवरून आपण दुसऱ्यांच्या घटनांमधून काहीतरी एक समज घेऊन आपण कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, या गोष्टी थोड्याशा क्लिअर आउट होतील आणि कदाचित ही पिढी जी आहे ती आता कुठेतरी चांगल्या मार्गाला लागेल, किंवा मग ही पप संस्कृती जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत या घटना कमी होणार नाहीत, अशा प्रकारची विधानं, अशा प्रकारचं मत या सगळ्या पालकांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखे सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. वेट, ढक्कन पहले तो सही पानी पीना. माणिकचंद ऑक्सीरिच, प्राउडली इंडियन.